मित्रांनो नमस्कार। खूप मोठी बातमी आत्ताच आपला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधून समोर आलेली आहे। ती म्हणजेच आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे सर यांचं दुःखद निधन झालेलं आहे। तर नक्की काय बातमी आहे हे आता या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा। तर विद्यार्थी मित्रांनो आत्ताच माननीय राज्यपाल डॉक्टर भगतसिंग कोश्यारी यांनी जे ट्विट केलेलं आहे त्याचप्रकारे त्यांनी आपल्या फेसबुक पेजला माहिती दिली आहे, त्यानुसार असं कळलेलं आहे की आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे सर यांचं दुःखद निधन झालेलं आहे। डॉक्टर दिलीप मालखेडे सर यांनी आपल्या विद्यापीठामध्ये रुजू झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या हिताकरता नेहमीच खूप मोलाची कामगिरी केलेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या हिताकरता ते नेहमीच झटत राहिलेले आहेत। जेव्हा त्यांनी कुलगुरू पदाचा कार्यभार घेतला होता त्यावेळीच आपल्या विद्यापीठाला ब दर्जा मिळाला होता, मात्र त्यांनी तो दर्जा जावा आणि आपल्या विद्यापीठाचा दर्जा चांगला व्हावा यासाठी पुन्हा एकदा नॅककडे आवेदन सुद्धा दिलं होतं आणि त्यानुसार त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळून विद्यापीठाला नॅकने एक B+ सुद्धा ग्रेड दिला होता। म्हणजे विद्यापीठाच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताकरता सदैव झटणारे असे हे कुलगुरू होते। त्यांच्या जाण्याने विद्यापीठ प्रशासनाला, विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना, प्राध्यापक वृंदांना आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसलेला आहे असं माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे म्हणालेले आहेत। कारण खरोखरच विद्यार्थी मित्रांनो मी बघत आहे, मागील 2 वर्षापासून मी व्हिडिओ बनवतो तेव्हापासून बघतो की जेव्हापासून सर रुजू झाले तेव्हापासून त्यांनी नक्कीच विद्यार्थ्यांच्या हिताकरता वेळोवेळी महत्त्वाची कामगिरी केलेली आहे। मी सुद्धा अनेक वेळा त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन जेव्हा त्यांच्याकडे गेलो किंवा त्यांना जेव्हा मेल केले तेव्हा प्रत्येक मेलला, प्रत्येक पत्राला त्यांनी उत्तर दिलं आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे। तर अशा या कुलगुरूंच्या निधनामुळे नक्कीच आपला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर मोठी शोककळा पसरलेली आहे। या दुःखाच्या प्रसंगी मी शब्दांकुर यूट्यूब चॅनलच्या वतीनं सरांना विनम्र आदरांजली वाहतो, त्याचप्रकारे आम्ही सर्वजण सरांच्या या कुटुंबाच्या दुःखामध्ये सामाविष्ट आहोत असे इथे आवाहन करतो। धन्यवाद।